विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भारत यलगडा सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी के आर टी आर्ट बी एच कॉमर्स एम सायन्स पॉप्युलरली टी एच एम कॉलेज विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सर्च स्वागत करीत आहेत आपण जे जी दोनशे वीस बी जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचं भूगोल हा मध्ये स्पेशल टॉपिक आहे यामध्ये टुरिझम या टॉपिकविषयी चर्चा करतो याविषयी मागील तासिकेला बघितला पण की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या महामंडळ का निर्माण झालं या महामंडळ निर्माण होण्या साठी कोणत्या डेट्स कोणत्या दिवशी निर्माण झालं या महामंडळाने कोणकोणते कार्य केले आहेत महामंडळाचे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे जिल्हा जिल्ह्यात असेल राज्यस्तरीय असेल या कोणकोणत्या भागामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यरत करते हे आपण मागील तसिकाला बघितलंय विद्यार्थी मित्रांनो ह्या टॉपिकमध्ये चर्चा करत असताना आपण महाराष्ट्रातील पर्यटनाची वाढ आणि विकास या टॉपिक विषयी धोरणं धोरणं बघितली त्यानंतर महाराष्ट्राची पर्यटन क्षमता असेल महाराष्ट्रातील पर्यटन क्षमतेची प्रमुख आकर्षणे कोणती त्याचा विचार केला त्यानंतर कृषी पर्यटन असेल कृषी पर्यटनाची सुरुवात कशी झाली कृषी पर्यटनाची आवश्यकता काय आहे त्यानंतर कृषी पर्यटनासमोर आव्हाने कृती कृती काळजी याविषयी चर्चा केली त्यानंतर कृषी कृषी पर्यटनाचे फायदे कोणकोणते त्याचाही विचार केला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पर्यटन विकास त्या महामंडळाचे मुख्य उद्देश कोणते पर्यटन विकास महामंडळाच्या उपक्रमाची माहिती काय आहे महामंडळाच्या उपक्रमात विविध योजनांचा आढावा असेल महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली पर्यटन स्थळे असेल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांच्या भविष्यातील वेध असेल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन स्थळांच्या श्रेणी दर्जा वाढ करण्यासाठीच्या उपाययोजना असतील पर्यटनाच्या विकासासाठी एम टी डी सीचे महोत्सव असतील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळात प्राप्त झालेली पारितोषिक असेल याचाही तासिकेला करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य विविध नटलेले आहे आणि याचमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटन विकासाला मोठा वाव आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणजे थोडक्यात आपण असा विचार केला की ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि प्राकृतिक हवामानातील विविधता यामुळेच पर्यटन विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाचा विकास व्हावा व त्याला चालना मिळावी या शासनाने तीन कोटी रुपये अधिकृत भांडवल देऊन ऍक्ट एकोणीसशे छप्पन्न अन्वे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची दिनांक महामंडळाचे दिनांक वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी स्थापना करण्यात आली या महामंडळाला मार्च दोन एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तीन कोटी रुपये तर एकोणासशे एकोणनव्वद मध्ये पंधरा कोटी रुपये तर एकोणविसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पंचवीस कोटी रुपये इतके वाढीव भाग भांडवल शासनामार्फत देण्यात आले पर्यटन विकास आणि प्रचलनात्मक कार्य सदर महामंडळ करते तर शिफारशी वजा व नियमित स्वरूपाची कामे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येतात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली पर्यटन स्थळं ह्याविषयी बघत असताना महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने पर्यटनाचा विकास होवं ह्या उद्देशाने जिल्हा स्तरावर पर्यटन विषयक कामे अधिक वेगाने हाती घेण्यासाठी व या प्रस्तावाचा अंमलबजावणी प्राधान्याने व्हावी यासाठी चार नोव्हेंबर दोन हजार दहामध्ये सुधारित अध्यादेश निर्माणित केला या आदेशामध्ये प्राधान्याने जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आणि त्याचप्रमाणे एप्रिल दोन हजार चार नव्हे जिल्हाधिकारी असेल व उप विभागीय आयुक्त असेल यांच्या अनुक्रमे पंधरा लाखापर्यंत कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले या विशेष अधिकारांचा वापर करून माननीय जिल्हाधिकारी यांनी विविध पर्यटन स्थळांचा विकास करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केले आहेत आता महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली पर्यटन स्थळांचा विचार करत असताना कोणकोणती पर्यटन स्थळे गेले त्यामध्ये गणपतीपुळे असेल तारकली असेल माळशेज असेल भंडारदरा असेल हरियारीश्वर असेल ताडोबा असेल पेच असेल रामटेक असेल चिखलदरा तोरणमाळ खडकी टिटवाळा दिवयागार वेळनेश्वर अंबोली विजयदुर्ग खारे पठान धम्मापूर गगनबावडा ज्योतिबा लेक शिखर शिखरसिंगनापूर सिंहगड पानशेत शिर्डी अर्दीपूर तुळजापूर शेगाव शिंदखेडा लोणार नरसिंह महादेव माहूरगड सिद्ध अरिद्दीपूर अंबोरा खेकरानाला पवनी बोरडॅम वाशिम अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची ही पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विकसित केली आहेत आता ह्या पर्यटन महामंडळाच्याविषयी भविष्यातील वेद कोणकोणते तर कोकणामधील असणाऱ्या ओशन वर्ल्डची निर्मिती करणे असेल त्यानंतर कोकणामधील असणाऱ्या खाड्यांमध्ये हाउटबोस प्रकल्प राबवायचे असेल स्कुबा डायव्हिंग टेस्टिंग इन्स्टिट्यूट्स निर्माण करायचे आहे समुद्रकिनाऱ्याच्या पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्याचे प्रकल्प राबवणे असेल पर्यटन स्थळांना सहा प्रकारच्या मूलभूत सेवा उपलब्ध करून द्यायच्या त्यामध्ये ए टी एम असेल वायफाय असेल आंतरराष्ट्रीय दर्जाची स्वच्छतागृहे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि दिशादर्शक फलक महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने भविष्यातील पर्यटन स्थळांचा विकास हो व्हावा संदर्भात पुढील घटकांचा समावेश करून का, कामकाज केले आहे आता यामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा न्याय पर्यटन विकासाचा आराखडा तयार करणे नवीन पर्यटन केंद्र स्थळांचा शोध घेऊन त्याच्याभोवती सर्किट क्लस्टर विक क्लस्टर विकसित करणे केंद्र व राज्य सरकारच्या योजनामधून पर्यटन स्थळांचा नियोजनबद्ध विकास करणे दोन हजार तेरा व चौदामध्ये कास पठार असेल शिवकालीन किल्ले मालिका जव्हार दापचेरी ह्या स्थळांचा विकास करणे महाराष्ट्रामध्ये असलेल्या शिवकालीन किल्ले यांची मालिका विकसित करणे बुद्धिस्ट बुद्धिस्ट सर्किट विकसित करणे राष्ट्रीय महामार्ग लगतच्या सुविधा असेल मुंबई नाशिक विशाखापट्टणम नागपूर हैदराबाद असेल मुंबई सोलापूर असेल हे मार्ग प्राधान्यक्रमाने विकसित करणे धार्मिक स्थळाच्या विकासाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर यांचा विकास करणे व उपलब्ध सेवा सुविधांचा दर्जा सुधारवणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या लोणार सरोवराचा विकास करणे महाबळेश्वर असेल माथेरान असेल येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे लोणार येथे पाषाण वेधशाळा उभारणे आणि हन हुन रोजगार निर्मिती अंतर्गत हाऊसकीपिंग आणि खाद्यपदार्थ उत्पादकांचे प्रशिक्षण निर्माण करणे हेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे यांचे भविष्यातील वेध आहेत असं आपल्याला सांगता येईल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन स्थळांच्या श्रेणी दर्जा वाढ करण्यासाठी कोणकोणत्या हो उपाययोजना केल्या आहेत किंवा पॅरा सेलिंग असेल किंवा पॅरालायडिंग असेल गरम भावाचा फुगा जग यासारखे सहाशे क्रीडा प्रकारांचा विकास करणे सृष्टी पर्यटन जंगल सफारी सुरू करणे महाभ्रमण योजनेची व्याप्ती वाढविणे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व प्रसिद्धी करणे राज्यातील महत्वाच्या उत्सवांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी देणे पर्यटन केंद्राचा विकास करण्यासाठी खालील बाबी बाबी प्रकर्षाने विचारात घेण्यात आल्या त्यामध्ये विचार करत असताना पर्यटन केंद्राचा विकास करण्यासाठी खालील बाबी प्रकाशाने विचार केला पर्यटन स्थळांच्या भोवती परिसर विकसित करणे उदाहरणार्थ कुंपण बांधणे संरक्षित भिंत बांधणे बाग बगीचा विकसित करणे व परिसर सुशोभित करणे गणकत्र व्यवस्थापन प्रकल्प पर राबविणे पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व देखभाल करणे पर्यटन स्थळाच्या मार्गस्थळी पर्यटकांना आकर्षक सेवा आवश्यक सेवा सुविधा पुरवणे पर्यटकांना रास्त दरामध्ये निवास निवास व्यवस्था उपलब्ध करणे पर्यटकांसाठी आवश्यक असणाऱ्या पूरक गोष्टी उपलब्ध करून देणे दिशादर्शक असेल मार्गदर्शक फलक असेल नकाशे असेल व माहितीपत्रके प्रसिद्ध करणे पर्यटन स्थळी नागरी सुविधा पर्य पर्यटनाची थेट संबंधित इतर उपक्रमा उपक्रमांच्या वाढीसाठी प्रयत्न करणे हेही प्रामुख्याने गोष्टी केल्या जातात आता पर्यटनाच्या विकासासाठी एमटीडीसीचे काय महोत्सव हे कोणकोणत्या प्रकारचे महोत्सव भरत आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत राज्यामध्ये वारसा स्थळे तसेच पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी शासन निर्णयानुसार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आणि यासाठी शासनाकडून पाच लाखापर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जातो आता हा निधी केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यामधून खर्च केला जातो राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीने सांस्कृतिक महोत्सव आयोजित करणे व त्या त्या विभागातील पर्यटन स्थळांचा इतिहास संस्कृती ऐतिहासिक कागदपत्रे वित्तीचित्रे संवर्धन करणे त्याचबरोबर पर्यटन स्थळांच्या माहिती उपलब्ध करून देणे अशाही स्वरूपाचा असतो अशा पर्यटन महोत्सवामध्ये विविध लोककला जसे दशावतार असेल चित्रकांथा असेल फुगडी असेल विविध सांस्कृतिक कार्यक्रम वादन असेल गायन असेल संगीत असेल कथानक असेल परिसंवाद असेल नाटक असेल संगीत मैफल असेल चित्रकला हस्तकला रांगोळी प्रदर्शन विविध प्रकारचे प्रशिक्षण प्रदर्शने जाहिरात क्रीडा स्पर्धा फळे महोत्सव खाद्य महोत्सव इत्यादींचा यामध्ये समावेश होतो याचबरोबर महाराष्ट्राचे पर्यटन विकास महामंडळ हे वॉटर स्पोर्ट असेल जंगल सफारी असेल हायकिंग असेल ट्रेकिंग असेल तंबुतील वास्तव्य असेल अशा असे पर्यटनाला चालना देणारे कार्यक्रम राबवले जातात महाराष्ट्रामध्ये साजरे जा साजरे केले जाणारे प्रमुख पर्यटन महोत्सव पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील आता हे महोत्सव कोणकोणते तर पहिला आहे कालिदास महोत्सव विदर्भातील निखळ पर्यटन स्थळे वनसंपदा जिकडे तिकडे देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कवी कुरु कुलगुरू कालिदास यांच्या महान संस्कृत संस्कृत कवीच्या समृद्ध स्मृतीला वाहिलेला कालिदास महोत्सव एकोणीसशे पंच्याण्णव पासून नोव्हेंबर येथे नोव्हेंब नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येत आहेत महत्वाचा कालावधी जिल्हाधिकारी नागपूर व मनपा आयुक्त नागपूर यांच्यामार्फत सुनिश्चित केला जातो या महोत्सवासाठी विदर्भातून हजारो पर्यटक नागपूर ह्या ठिकाणी येत असतात व कला कालिदास महोत्सवाचा आनंद घेत असतात आता पुणे महोत्सव पुणे महोत्सव हे पुणे संस्कृतीचे माहेरघर आहे आणि पुण्याला सांस्कृतिक वारसा व परंपरा लाभली आहे पुण्यामध्ये गणेश चतुर्थी व अनंत चतुर्थी ह्या कालावधीमध्ये पुणे महोत्सव समितीतर्फे सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये साजरा केला जात असून सन एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून याची सुरुवात झाली सदर महोत्सवाला लोककला ग्रामीण कला पाककला ढोल लेजिम असे अशा असे क्रीडा प्रकार अंतर्भूत असतात वेरूळ अजिंठा औरंगाबाद महोत्सव जागतिक जगप्रसिद्ध लेण्याचे संरक्षण व जतन करण्याच्या दृष्टीने एक हो भव्य अजिंठा वेरूळ विकास प्रकल्प एम टी घेतला आहे त्या जे बी आय सी या जपानी संस्थेने भरीव वार्तासहाय्यही केले आहेत आता ह्याच महोत्सव महोत्सवाचा विचार करत असताना या ऐतिहासिक लेण्यांना पर्यटना पर्यटनात्मक प्रसिद्धी देण्याचा हेतूने वेरुळ येथील कैलास मंदिर हे एक भव्य एकसंध शिल्पाच्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून डिसेंबर महिन्यात वेरुळ महोत्सव आयोजित करण्यात येत आहे वेरुळ अजिंठा विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून त्यामध्ये शास्त्रीय नृत्य संगीत कलाकारांबरोबर मराठवाड्यातील लोककलांना वाव देण्यासाठी हा महोत्सव दोन हजार दोन पासून वेरुळ औरंगाबाद महोत्सव या नावाने आयोजित करण्यात आला अलि इलिफंटा महोत्सव महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ ह्या मुंबईच्या जवळ असलेल्या इलिफंटा गोवाच्या सानिध्यामध्ये इलिफंटा महोत्सवाचे आयोजन कर करत पर्यटक येत असतात बाणगंगा महोत्सव मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या काठी शास्त्रीय संगीताचा बाणगंगा महोत्सव एकोणीसशे ब्याण्णव पासून जानेवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे इंडियन हेरिटेज सोसायटीच्या सहकार्याने दरवर्षी आयोजित केला जातो अगदी प्रारंभीपासूनच एच एस बी सी व सिटी बँक यां या महोत्सवाचे प्रायोजिक घेत असतात आता हे महोत्सव बघत असताना सूरज कुंडा मेळा हरियाणा राज्यामध्ये दरवर्षी भरणाऱ्या देशातील सर्वात भव्य अशा मेळाव्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार सहाच्या पर पर्यटन महामंडळाने सक्रिय सहभाग घेतला आणि त्याला सूरज कुंड मेळाव्याच्या संकल्पनेत महाराष्ट्र राज्याचा देखील भरीव सहभाग केला शनिवारवाडा ध्वनी प्रकाश कार्यक्रम पुण्यामध्ये असलेल्या शनिवारवाड्याची एक सांस्कृतिक परंपरा आहे पुण्याला संस्कृती आणि शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाते जानेवारी दोन हजार एक पासून महाराष्ट्रातील पहिला कायमस्वरूपी ध्वनी प्रकाश कार्यक्रम शनिवारवाडा येथे वास्तूत सुरू करण्यात आला यामध्ये पेशवेकालीन इतिहासाचा एक तासाचा कार्यक्रम करण्यात आला आहे आता या महोत्सवाविषयी पतंग महोत्सव जानेवारी दोन हजार वीस मध्ये माळशेज घाटामध्ये पर्यटन विकास महामंडळाने पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते या पतंग महोत्सवासाठी मुंबई आणि मोठ्या प्रमाणात मुंबई व इतर भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी गेले होते आता या भागात असताना महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला कोणकोणते प्रा प्रकारची प्रा प्राप्त झालेली पारितोषिक कोणकोणती त्याचाही विचार करून एक आंबे पुरस्कार दोन हजार एक मध्ये अजिंठा विरोळ लेण्यांच्या परिसरासाठी एक खास प्रसिद्धी मोहीम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवण्यात आली युव जाहिरात मोहिमेला जाहिरात क्षेत्रातील प्रतिष्ठे समर्थनारंभी पुरस्कार महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला प्राप्त झाला आहे टाटा एल एन ट्रॉफी दोन हजार दोन मधला द ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया यांचे कोचिंग केरळ येथील येथील सप्टेंबर दोन हजार दोन मध्ये या कालावधीत आयोजित केलेल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने निर्माण केलेली प्रसिद्धी साहित्य साहित्यास टाटा एलएन कर्वली ट्रॉफी पारितोषिक देण्यात आलं त्यानंतर अँड्रेन अवॉर्ड अमेरिकन हॉस्पिटॅलिटी सेल्स अँड मार्केटिंग असोसिएशन इंटरनॅशनल या संस्थेत मार्फत पर्यटनातील विविध बाबीवर पारितोषिकी दिले जातात यामध्ये जनसंपर्क व उत्कृष्ट पर्यटन साहित्य मोहीम या बाबीवर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळात सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आता त्यानंतर परवा इंटरनॅशनल अवार्ड परवा इंटरनॅशनल अवॉर्ड या संस्थेमार्फत पर्यटन उद्योगामध्ये खांबी काम करणाऱ्या संस्थेत पारितोषिक दिले जाते महाराष्ट्र पर्यटन महामंडळाला महाराष्ट्र बेस्ट डेस्टिनेशन ऑफ बिझनेस अँड हेरिटेजर टुरिझमचे पारितोषिकही दिले जाते सर्वोत्तम राज्य पर्यटन पुरस्कार दोन मे दोन हजार सोळामध्ये मुंबईत इंटरनॅशनल ब्रँड काउन्सिल मीडिया मीडियातर्फे आयोजित आय बी सी केलेल्या कार्यक्रमामध्ये सर्वोत्तम राज्य पर्यटन पुरस्कार प्रदान करण्यात आला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यामध्ये भविष्यातील वेध काय कोण कोणत्या प्रकारचे पारितोषिके त्यांना मिळाले कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी ते करणार आहोत आणि ह्याविषयी आपण चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो आज अशा प्रकारे आपला -कौ सर्व जी जी दोनशे वीस बी जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्रा भूगोल या टॉपिक ह्याचं सिलेबस या याचा अभ्यासक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे तरी सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत ओके बाय गुड